शरद पवारांची राजकीय प्रगल्भता अजितदादांमध्ये आहे की सुप्रिया सुळेंमध्ये आहे? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत तुम्हाला कुठला नेता अधिक भावला, उद्धव ठाकरे की शरद पवार? एकनाथ शिंदे यांच्यातला असा एक आवडता गुण की जो खरंच तो त्यांचा गुण आहे. नमस्कार, मी आशिष जाधव, आपल्या सोबत संजय राऊत आहेत आणि आता आपण झटपट प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम संजय राऊतांबरोबर करणार आहोत. सर, पहिला प्रश्न, शरद पवारांची राजकीय प्रगल्भता अजितदादांमध्ये आहे की सुप्रिया सुळेंमध्ये आहे? ती फक्त शरद पवारांमध्येच आहे. दुसरा प्रश्न, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत तुम्हाला कुठला नेता अधिक भावला, उद्धव ठाकरे की शरद पवार? मी दोघांनाही मानतो. कठीण काळामध्ये उद्धव ठाकरेने उत्तम नेतृत्व केलं आणि शरद पवार तर अनुभवाचा महासागरच आहे. मी असं तुलना करणार नाही. पवारांनी पवारांच्या ठिकाणी काम केलं आहे, उद्धवजींनी उद्धवच्या ठिकाणी काम केलं आहे. अयोध्येचा राम कोणाला पावणार, उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदेंना? तो उद्धव ठाकरेंनाच पावणार, सत्याच्या बाजूने राम असतो. दोन्ही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येऊ शकत नाहीत असं वाटत, नेमकं कारण काय? ते दोघांनी एकत्र बसून तुम्ही विचारा. एकनाथ शिंदे यांच्यातला असा एक आवडता गुण की जो खरंच तो त्यांचा गुण आहे? आहे ना गुण, पलटी मारण. आवडते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी की नरेंद्र मोदी? अर्थात अटल बिहारी. का? उत्तम मनुष्य, मानवता. मग तुम्हाला दोन्ही प्रकारे अटल बिहारी वाजपेयी समजले असले, पत्रकार म्हणूनही नक्की आणि खासदार म्हणूनही त्यांच्या संपर्कात आलात तेव्हा? नाही, मी अटलजींवरती प्रेम करणारा माणूस आहे. सर, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फरक काय? तुलनाच होऊ शकत नाही, एवढंच मी सांगेन. तुलनाच होऊ शकत नाही. दोघांचाही एक एक विशेष गुण सांगायचं झालं, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, तर उद्धवजीने बाळासाहेबांचे सगळेच गुण घेतले जवळजवळ, पण ते बाळासाहेब ठाकरेच होते, तुलनाच होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये तुलना करायची झाली तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामधला एक एक गुण की तो बापलेकाचा वेगवेगळा गुण आहे? नाही, आदित्य ठाकरे हे पूर्णपणे वेगळं नेतृत्व आहे आणि ते तसंच राहू द्या, तुम्ही तुलना करू नका वडिलांशी. जसं बाळासाहेबांशी तुलना उद्धव ठाकरेंशी नाही, तसं आदित्यची तुलना त्याच्या वडिलांशी नाही. आदित्य ठाकरे पुढच्या 2 वर्षात लग्न करतील की पुढच्या 5 वर्षात लग्न करतील? नाही, हा पूर्णपणे व्यक्तिगत विषय असतो. अच्छा, त्याच्यावर कोणीही प्रश्न विचारू नये कोणालाही, त्यांनाही आणि कुटुंबालाही. बा, संजय राऊत हे कोणत्या भूमिकेत जास्त अवघडल्यासारखे असतात, राजकारणी की पत्रकार? माझ्यामुळे लोकांचं अवघडलेपण जास्त वाढतं आणि दोन्ही भूमिकांमध्ये मी असलो तरी, पण मी जास्त कम्फर्टेबल पत्रकार म्हणून असतो. ठाकरेंच्या शिवसेनेचा क्रमांक 1 शत्रू कोण, शिंदे की फडणवीस? भाजपा. व्यक्तिगत मी कधी बोलणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा असा गुण की जो तुम्हाला बिलकुल आवडत नाही? ते अचानक काय बिघडले तेच कळत नाही, हा तंत दुर्गुण. बा, तुरुंगवास आपल्याला होईल असं कधी वाटलं होतं? हो, राजकारणामध्ये आपण जेव्हा आहोत आणि समोर भारतीय जनता पक्षासारखा कपटी शत्रू आहे, कपटी मित्र आहे असं आपण म्हटल्यावरती या प्रसंगांना सामोरं जावंच लागेल असं मला वाटलं होतं. तुरुंगवासानं तुम्हाला काय दिलं? लढण्याचं बळ. तुम्ही जेल बाहेर जेव्हा आलात, तुरुंगाच्या बाहेर जेव्हा आलात, कुणाला आधी भेटावं वाटलं तुम्हाला? आईला. होय, आणि जाताना सुद्धा तुम्ही आईला भेटून तिच्याकडनं बळ घेऊन गेला होता? नक्कीच, कारण ते अत्यंत कणखर आहे. यस, हा जो तुरुंगवास झाला त्याची जी ऑर्डर आली ती सरप्राइझिंग होती, अनपेक्षित होती, मुळात मला सोडतील हेच वाटलं नव्हतं. संजय राऊत पत्रकार म्हणून जास्त यशस्वी राजकारणी आहेत की संजय राऊत यांच्याकडे राजकीय गुण होतेच आणि त्यांनी ते पत्रकारितेतून राजकारणात आणले? पत्रकार हा राजकारणी असायलाच पाहिजे. होय, म्हणजे आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे आणि लोकमान्य टिळक
हे उत्तम पत्रकार होते म्हणून उत्तम राजकारणी झाले. सर सर थँक्यू व्हेरी मच.